नमस्कार आज में दोन मी दोन प्रकारचे दही बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी मी इथं दूध अर्धा लिटर गरम करून थंड करून घेतलेलं आहे एका प्लॅस्टिकच्या डब्यात ओतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा दही टाकत आहे दही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दुधामध्ये दही आता व्यवस्थित मिक्स झाले आहे दुधामध्ये आता त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक दिवस एक रात्र दही तयार होण्यासाठी ठेवून देणार आहे पण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही मग आपलं दही तयार आहे खूप छान झालेलं आहे मस्त आहे एकदम खाण्यासाठी आपलं दही तयार आहे चपातीभर खाऊ शकता दही भात खाऊ शकता किंवा स्वयंपाक करताना कशात पण वापरू शकता आता मी तूप बनवण्यासाठी दही तयार करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं साई घेतलेली आहे घट्टसर अशी साई आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा दही टाकलेला आहे आता दही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झालेला आहे आणि झाकण ठेवून एक दिवस एक रात्र दही तयार होण्यासाठी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं यायला पण वा बघा एकदम घट्ट असं तूप बनवण्यासाठी दही तयार आहे आणि रोज मी ह्याच्यामध्ये साई टाकत राहणार आहे एकदम फुल पातेलं भरलेलं आहे साई टाकून आणि दही तयार झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता आपलं तूप बनवण्यासाठी दही तयार आहे